मैत्री हा विषयच असा आहे ना, कितीही बोला कमी हो। भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवान अर्जुनाच्या मैत्रीचा गौरव करताना म्हणतात, तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा ज्वाळा, मैत्रीची चितकळा धनुर्धरा। मैत्रीचं तत्व म्हणजे तू आहेस। आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक तरी जीवलग दोस्त असतोच, त्या आपल्या जीवलग दोस्ताला ना कधीतरी कडकडून मिठी मारत जा, आयुष्यभराची संकट पेलण्याची ताकद येईल बघा। मित्रांनो, दिवाळी आली पण समाजात अशीही कितीतरी कुटुंब आहेत ज्यांच्यावर महामारीनं आघात केला, निसर्गाचा कोप झाला। आपल्या दिवाळीसोबत त्यांच्याही दिवाळीचा विचार आपण करायला हवा। मी अविवेकाची काजळी फेडून या विवेक दीप उजळी ते योगी आप आहे दिवाळी निरंतर। दीन दुबळ्यांप्रती आपल्या अंतःकरणात जेव्हा विवेक जागृत होईल तीच आपली खरी दिवाळी असं माऊली ज्ञानोबराय म्हणतात। तेव्हा संकल्प करूया प्रत्येकाने, माझ्यामुळे किमान एका तरी कुटुंबाची दिवाळी साजरी झाली पाहिजे। दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। माकडे मुठीशी धरिले फुटाने, गुंतले ते नेणे हात तेथे। निमुळत्या तोंडाच्या घागरेत फुटाने पाहुणे का माकडानं त्यात हात घातला, पण मुठीत फुटाने धरल्यामुळे काढताना आपला हात अडकला हे मात्र त्या माकडाच्या लक्षात येत नाही। तुकोबाराय सांगतात, काही गोष्टी जितल्या तिथं सोडून द्यायला शिका। तुटपुंजा लोभापोटी स्वतःला नैराश्याच्या मडक्यात अडकू नका। आपल्या परमेश्वरावर निसंकोच विश्वास ठेवा। योग्य वेळी तो इतकं देतो की मागायला काहीच उरत नाही। समाजात मोठमोठ्या पदावर असणारी माणसं सुद्धा घरातल्या तणावपूर्ण वातावरणामुळे नैराश्यात असलेली पाहायला मिळतात। तुमच्या घरात आपापसात कितीही वैचारिक मतभेद असू द्या, त्याचा परिणाम आपल्या नात्यांवर होऊ देऊ नका। बैल विकोणी गोठा, पुसा लावून या गाठा। माऊली ज्ञानोबराय म्हणतात, बैल विकून गोठा बांधावा असा प्रकार होता कामा नये। ज्या परिवारासाठी तुम्ही जगाशी तडजोड करताय त्याच परिवारावर नाराज राहू नका। एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोला, बऱ्याच अडचणी दूर होतील।